नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी किरण कांबळे, अरुण नरके फाउंडेशन स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र केंद्रामध्ये राज्यघटनाविषयी शिकवत आहे। आज आपण राज्यघटना या विषयाचं स्पर्धा परीक्षेमध्ये असणार महत्त्व आणि त्या विषयामध्ये असणारी व्याप्ती या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। तसं बघायला गेलं तर कोणतीही स्पर्धा परीक्षा जर असेल तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये नागरिकशास्त्र म्हणा किंवा राज्यघटना म्हणा या विषयाचे हमखास प्रश्न विचारले जातात। कारण का आपल्या देशाची जी शासन पद्धती आहे, जी ज्या कायद्यानुसार चालते किंवा ज्या नियमानुसार चालते, ते नियम नागरिकांना कळावेत हा त्या पाठ्यक्रमाचा उद्देश आहे आणि तोसुद्धा बालवयापासूनच विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजावा हा त्या पाठ्यक्रमाचा उद्देश आहे। त्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये असो किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, राज्यघटनेविषयी असणारी जी काय महत्त्वाचे कायदे आहेत ते कायदे नागरिकांना माहिती व्हावेत यासाठी या विषयाची या ठिकाणी समावेश केला आहे। तर आपण स्पर्धा परीक्षेमध्ये या विषयाचं महत्त्व काय आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। सुरुवातीच्या कालखंडामध्ये मी राज्यसेवा संदर्भात तुमच्याशी चर्चा करतो आहे। राज्यसेवा परीक्षेमध्ये पूर्वपरीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल या विषयाला खूप महत्त्वाचं स्थान आहे। कारण का या विषय वाढतो वर करणे सोपा, पण हा विषय तसा तार्किक आहे। कारण का पूर्वीच्या काळामध्ये ह्या विषयाचे प्रश्न जे विचारले जात होते स्पर्धा परीक्षेमध्ये ते अगदी वन लाइनर क्वेश्चन होते, पण अलीकडच्या काळामध्ये प्रश्न विचारण्याची व्याप्ती आयोगानं बदललेली आहे। त्यामुळे ह्या विषयाला विद्यार्थ्यांनी इजी पण घेऊन चालत नाही। कारण का बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतं की राज्यघटना हा विषय सोपा आहे, पण ज्यावेळी परीक्षा आपण प्रत्यक्षरित्या देत असतो त्यावेळी प्रश्नांची विचारण्याची पद्धत आणि खाली त्याखाली असणारे पर्याय याच्यामध्ये गोंधळ होऊन बरेच विद्यार्थी आपल्या हातातले मार्क काय करतात की गमावतात। त्यामुळे ह्या विषयाची पहिल्यांदा व्याप्ती आणि ह्या विषयाचं महत्त्व काय ते पहिल्यांदा ध्यानात घेतलं पाहिजे। महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो, राज्यघटनेमध्ये असणारे जे काय पुस्तकं असतील त्या पुस्तकामध्ये वापरली जाणारी भाषा असेल, त्या पुस्तकात वापरले जाणारे राजकीय शब्द असतील, हे शब्द पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी माहिती करून घेतले पाहिजे। कारण का आयोग हा काय करत असतो की त्या शब्दांच्या आधारेच प्रश्नांचे स्वरूप विचारत असतो आणि नेमकं आपल्याला त्या शब्दांचा अर्थ माहीत नसल्यामुळे बऱ्याच वेळा येणारा प्रश्नसुद्धा आपला काय होतो त्या ठिकाणी चुकला जाऊ शकतो। त्यासाठी विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा राज्यघटनेसंदर्भात असणारे जे काही शब्दांची सूची आहे ती सूची पहिल्यांदा ध्यानात घेणं गरजेचं आहे। कारण कुठल्याही विषयाचं ज्यावेळी अध्ययन असतं किंवा त्या विषयासंदर्भात प्रश्न विचारले जातात तर त्या विषयातले जे काही शब्द सामग्री असते ती आपल्याला माहिती जर असेल तर आपल्याला ते प्रश्न सोडवायला फार सोपे जातात। तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये आपण पहिल्यांदा त्याचा विचार करू की राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये पहिला पेपर जे आहे GS चा, त्या GS च्या पहिल्या पेपरमध्ये 100 मार्काला पहिला पेपर आहे, जनरल स्टडीज पेपर 1 म्हणून। तर त्या पहिल्या पेपरमध्ये जितके 9 ते 10 विषय आहेत त्या 10 विषयामध्ये राज्यघटना विषय त्यामध्ये घेतलेला आहे आणि त्या राज्यघटना विषयामध्ये किमान 8 ते 10 प्रश्न हे विचारले जातात। पण हे 8 ते 10 प्रश्न कोणत्या अँगलने विचारले जातात किंवा त्याचं स्वरूप काय किंवा त्याची काठिण्य पातळी काय हे विद्यार्थ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे। कारण का परीक्षेच्या काठिण्य स्वरूपावरून त्या प्रश्नांची काठिण्य पातळी वाढली जाते। आता राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2 पदे भरली जातात, त्या अनुषंगानंच प्रश्नांचं स्वरूप त्या ठिकाणी काय केलं जातं की निश्चित केलं जातं। त्यामुळे आपण अभ्यास करत असताना राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच अभ्यास केला पाहिजे की जेणेकरून त्याच्यानंतर ज्या असणाऱ्या परीक्षा असतात त्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी काय होते कमी होऊ शकते। त्यासाठी सुरुवातच आपण राज्यघटनेची ही राज्यसेवेच्या माध्यमातून केली पाहिजे। आता ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला 8 ते 10 क्वेश्चन असतात, पण 8 ते 10 क्वेश्चन जर बघितले तर जनरली बऱ्याच विद्यार्थ्यांना 4 ते 5 क्वेश्चन इजी येत असतात, पण पुढचे जे 3 ते 4 क्वेश्चन असतात तेच फार महत्त्वाचे असतात। कारण का हा विषय तुम्हाला 100 प्रश्नापैकी किमान ह्यामध्ये जर समजा 10 प्रश्नापैकी जर 8 क्वेश्चन तुमचे बरोबर आले तर अंतिम गुणतालिकेमध्ये तुम्हाला संधी मिळण्या शक्यता नाकारता येत नाही। आणि त्यामुळे या विषयाचं महत्त्व अधोरेखित इथं करणं गरजेचं आहे। ह्या विषयाला अगदी सोपं पण समजून चालणार नाही आणि अवघड पण समजून चालणार नाही। जर या विषयाच्या चांगल्या पद्धतीने आपण तयारी केली तर या विषयामध्ये पैकी मार्क मिळण्याची संधी आपल्याला मिळू शकते। तर या विषयामध्ये सुरुवातीला क्वेश्चन कसे असतात, आता बेसिक राज्यघटनेवरती बऱ्याच वेळा तुम्हाला पूर्वपरीक्षेला प्रश्न विचारले जातात, त्याच्यामध्ये राज्यघटनेची निर्मिती, राज्यघटनेचे उगमस्थान, त्याच्यानंतर राज्यघटना तयार करण्यासाठी कोणकोणत्या कायद्यांचा आधार घेण्यात आला, राज्यघटनेचा कालखंड काय, राज्यघटना तयार करण्यासाठी किती कालावधी आला, घटना परिषद कशी अस्तित्वात आली, घटना परिषदेमध्ये कोणकोणते सदस्य होते, महिला सदस्य कोण होते किंवा घटना परिषदेला सल्लागार म्हणून कोण होतं, घटना परिषदेमधल्या महत्त्वाच्या समित्या कोणत्या, त्यांचं मुख्य कार्य कोणतं होतं, तर असे बहुतांशी प्रश्न तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये त्या विचारले आहेत। त्याच्यानंतर भारतीय घटनेचा सरनामा म्हणजे उद्देशपत्रिका ही कोणी लिहिली, उद्देशपत्रिकेचं महत्त्व काय, उद्देशपत्रिका कोणत्या देशाच्या राज्यघटनेनं घेतलेली आहे, उद्देशपत्रिकेमध्ये असणारे शब्दसंग्रह कुठले आहेत ह्याच्या संदर्भात अलीकडच्या काळामध्ये प्रश्न विचारले आहेत। त्याच्यानंतर मूलभूत हक्क असतील, मूलभूत कर्तव्य असतील, मार्गदर्शक तत्त्वे असतील, त्याच्यानंतर कायदेमंडळ हा भाग असेल,
की ज्याच्यामध्ये राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विचारू शकतात, त्याच्यानंतर कार्यकारी मंडळ असेल की ज्याच्यामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळाचा प्रश्न विचारू शकतात. आता अलीकडच्या काळामध्ये पंतप्रधान मंत्रिमंडळ याविषयी जास्त प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. आपण जर प्रश्नपत्रिकेचे अनालिसिस केलं तर आपल्या ध्यानात येऊ शकतं की राज्यसेवा पॅटर्न कशा पद्धतीने बदलले आहेत. त्याच्यानंतर न्यायमंडळ हा तिसरा स्तंभ आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचा की ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय त्याची स्थापना अधिकार कार्ये उगमस्थान याची माहिती तुम्हाला घ्यावी लागते. त्याच्यानंतर घटक राज्यामध्ये असलेले उच्च न्यायालय असतील त्याचीही माहिती तुम्हाला घ्यावी लागते. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा भाग त्यामध्ये सुरुवात होतो तो म्हणजे घटक राज्यातील कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ. आता घटक राज्याच्या कायदेमंडळामध्ये राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषद अस्तित्वात असेल तर त्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्याच्यानंतर घटक राज्यातील कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ यांची कार्य व अधिकार त्यांचे असणारे विशेष अधिकार कोणते आहेत ते सुद्धा अभ्यासायला लागतात. त्याच्यासोबतच इतर जे काय पद आहेत त्यांना अनुषंगान असणारे उदाहरण महाधिवक्ता असतील महान्यायवादी असतील किंवा सचिव असतील अशा पदांची कार्य व अधिकार आत्ता अलीकडच्या काळामध्ये आयोगाने विचारला सुरुवात केली. त्याच्यानंतर केंद्र व राज्य संबंध कसे प्रस्थापित झालेत, केंद्र राज्याकडे असणारे अधिकार कोणते, त्यांची एक सूची असते तर त्या सूचीमध्ये केंद्र सूची असेल राज्यसूची असेल समवर्ती सूची असेल अशा सूचीच्या माध्यमातून सुद्धा काही प्रश्न अलीकडच्या काळामध्ये विचारले आहेत. त्याच्यानंतर केंद्र राज्य संबंधाचा एक भाग म्हणजे कुठला आर्थिक अधिकार कोणते, प्रशासकीय अधिकार कोणते आहेत केंद्र राज्य संबंधामध्ये त्याच्यासुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा महत्त्वाची कलमे विचारली जातात, महत्त्वाची परिशिष्टे विचारली जातात आणि महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंतच्या घटनादृष्ट्या किती झाल्या आणि त्यातल्या महत्त्वाच्या घटनादृष्ट्या कोणत्या आहेत त्याच्यावरती पण प्रकाश टाकण्याचं काम आयोग करत असतो. त्यामुळे हा विषय तुम्हाला बेसिकदृष्ट्या तयार करत असताना त्याला जोर तुम्हाला चालू घडामोडीची द्यायला पाहिजे. कारण जगभरामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये घडणाऱ्या घडामोडी किंवा आपल्या देशामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये घडणाऱ्या घडामोडी आणि आपल्या राज्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी याची सांगड घालून तुम्हाला हा विषय काय करायला लागतो की तयार करायला लागतो. कारण काय ह्या 10 मार्काच्या विषयामध्ये तुम्हाला किमान 7 ते 8 मार्क हे बेसिक राज्यघटनेसंदर्भात असतील आणि त्याच्यानंतर 2 ते 3 प्रश्न असे असतात की ते जनरली करंट किंवा चालू घडामोडीवरती आधारित असतात. त्यामुळे ह्या विषयाची व्याप्ती ही कमी प्रमाणात होऊ शकत नाही, ती व्याप्ती वाढवली जाते. पण त्याच्या संदर्भात जर आपण चांगली तयारी केली तर ह्या विषयाला पैकी मार्क मिळू शकतात. आता हा झाला प्रिलियमचा भाग. मुख्य परीक्षेला त्या विषयाला फार वेटीज आहे कारण मुख्य परीक्षेमध्ये जनरल स्टडीचे जे 4 पेपर आहेत GS1 GS2 GS3 आणि GS4 त्याच्यामध्ये GS2 हा जे विषय त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटना आणि राजकीय विचार असे 2 पार्ट केले आहेत त्याच्यामध्ये. तर या पार्टमध्ये कसं केलं, बेसिक राज्यघटना तुम्ही जी पूर्व परीक्षेला शिकलाय त्याच्या तीच राज्यघटना मुख्य परीक्षेला आहे. पण मुख्य परीक्षेला असताना त्याची काठिण्य पातळी थोडीशी वाढवलेली आहे, प्रश्नांचं स्वरूप बदललेलं आहे आणि त्या अनुषंगानं तुम्हाला त्याचा अभ्यास करा पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर विचार केला तर 150 मार्काला मुख्य परीक्षेचे 2 पेपर आहे, त्याच्यामध्ये 30 प्रश्न हे पंचायत राज्य असतात आणि उरलेले 120 क्वेश्चन जे आहेत ते राज्यघटना आणि राजकीय विचार असतात. आता या 120 क्वेश्चनमध्ये परत डिस्ट्रीब्युशन करता येतं की ज्याच्यामध्ये 60 ते 65 क्वेश्चन बेसिक राज्यघटनेवरती आणि उरलेले क्वेश्चन जे असतील राज्यसेवा मुख्य परीक्षेला जे 13 ते 15 टॉपिक्स आहेत त्याच्यावरती घेतले जातात की ज्याच्यामध्ये तुम्हाला कायद्याची राज्य संकल्पना असेल किंवा महत्त्वाचे कायदे असतील, प्रशासकीय यंत्रणा काय असते किंवा आपल्या ज्या काय यशदा संस्था असेल किंवा लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकॅडमी असेल यांची कार्य व अधिकार विचारले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला आता अलीकडच्या काळामध्ये राज्यघटनेनं म्हणजे आपल्या सरकारनं कोणते कायदे की निर्माण केले आहेत त्याच्याविषयी असणारे निकष म्हणा. आता कालच्याच दिवशी असा एक आपला कायदा निर्माण करायला कळालं की आपलं शैक्षणिक धोरण बदललं, 34 वर्षानंतर शैक्षणिक धोरण बदलून आता जे पॅटर्न तयार केला आहे तो सुद्धा पॅटर्न तुम्हाला मुख्य परीक्षेला विचारला जाण्याची शक्यता आहे. आणि हा अभ्यासक्रम तुम्हाला GS3 पेपरमध्ये पण आहे HRDला आणि तो अभ्यासक्रम राज्यघटनेमध्ये पण आहे. भारतातील शिक्षण व्यवस्था कशा आहे, सामाजिक कायदे कोणते आहेत, त्याच्यानंतर केंद्र राज्य संबंध कशा पद्धतीने निर्धार केले जातात, निवडणूक पद्धती कशी आहे, निर्वाचन आयोग म्हणजे काय आहे, याच्या संदर्भात बरेच क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यासाठी जुन्या काळातले कायदेसुद्धा या ठिकाणी तुम्हाला अभ्यासावे लागतात. उदाहरणार्थ भारतीय पुरावा कायदा असेल, त्याच्यानंतर भारतीय गोपनीय कायदा असेल, हे कायदे अलीकडच्या काळामध्ये सुद्धा फार नवीन कायद्यानिर्मिती करताना उपयोगाला येऊ शकतात. तर असे कायदेसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायला लागतो. त्यामुळे ह्या 150 मार्कापैकी जर चांगल्या पद्धतीने तयारी केली तर किमान 90 ते 100 आसपास जर एखाद्या विद्यार्थ्याला गुण मिळाले ह्या सेकंड पेपरला तर त्याचं मुख्य परीक्षा पास होण्याचं जे काय स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला वेळ लागू शकत नाही. पण या विषयाची व्याप्ती म्हणा किंवा त्या विषयाचं काठिण्य पातळी जर बघितली किंवा तार्किकता बघितली तर या विषयामध्ये असणारं जे काय गम्य ते जर एखाद्या विद्यार्थ्याला कळालं तर ते विद्यार्थी ह्या विषयामध्ये पारंगत होऊन चांगले मार्क्स मिळवू शकतो. तर
तर हा राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला सांगितलेला आहे. आता हाच पॅटर्न थोड्या प्रमाणात कमी प्रमाणात हा कंबाईन परीक्षेला घेतलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ PSI STI ASO. आता PSI STI ASO परीक्षेला अशाच पॅटर्नचे क्वेश्चन असतात, पण थोडेफार जरा काठिण्य पातळी कमी असते. म्हणजे उदाहरणार्थ PSI ASO किंवा STI या पूर्वपरीक्षेला हा सुद्धा पॅटर्न 8 ते 10 मार्कालाच आहे. आणि 8 ते 10 मार्काच्या पॅटर्नमध्ये काही वन लाईनर क्वेश्चन विचारतात, काही तार्किक क्वेश्चन विचारतात. म्हणजे आयोगानं 2012 आपल्या प्रश्नपत्रिकेचं जे काही स्वरूप आहे ते वन लाईनरच केलं होतं. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कसं होतं की एका वाक्यातली फक्त प्रश्नांची उत्तरं तयार करायची आणि त्याच्यावरती काय करायचं आपण प्रश्नपत्रिका सोडवायची. पण 2012 आयोगाचे असं देण्यात आलं की विद्यार्थी संख्या वाढलेली आहे, स्पर्धा वाढायला लागलेली आहे, आणि यातून चांगले अधिकारी निर्माण करण्यासाठी चांगले विद्यार्थी आपल्याला काय करायचे आहेत, यातून निवडायचे आहेत, तर त्यासाठी काठिण्य पातळी आपली वाढवली पाहिजे. त्यासाठी 2012 आपण काय केलं की CSAT पॅटर्न आणि UPSC टाईप काय केलं की जे काय अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये बदल करण्याचं धोरण ठेवलं. आणि या माध्यमातूनच काय केलं की ASO परीक्षेला असेल किंवा PSI असेल किंवा STI असेल या परीक्षेमध्ये स्वरूप थोडंसं बदललं. पूर्वपरीक्षेला स्वरूप प्रत्येक विषयाचं सेमच ठेवलं, पण मुख्य परीक्षेला त्याचे वेटेज कमी जास्त केले. म्हणजे उदाहरण द्या झालं तर पूर्वपरीक्षेला हा या विषयाचं जे काय महत्त्व आहे ते 8 ते 10 मार्काला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काठिण्य पातळी जर बघितली तर काही 2-3 क्वेश्चन तुम्हाला वळणार येतात आणि काही 2-3 क्वेश्चन हे मिडियम पद्धतीने येतात आणि काही 2 क्वेश्चन असे असतात की जे अतिशय अवघड पद्धतीने विचारतात. आता यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने जर राज्यसेवा मुख्य परीक्षेचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल तर अशा विद्यार्थ्याला कंबाईन परीक्षेमध्ये इथं मार्क मिळवायला कोणतीही अडचण येऊ शकणार नाही. त्यामुळं अभ्यास करत असताना माझं तर मत आहे की विद्यार्थ्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या धर्तीवरतीच अभ्यास केला पाहिजे की जेणेकरून त्या अभ्यासक्रमाच्या जोरावरती ज्या इतर स्पर्धा परीक्षा तुम्ही देणार आहात त्या स्पर्धा परीक्षा तुम्हाला सोप्या जाऊ शकतात. आता प्रिलियम परीक्षेचं स्वरूप झाल्यानंतर मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षेला बाकी आयोगानं जरा बदल केलेला आहे. बदल म्हणजे काय की प्रत्येक पदवाईज कोणते विषय महत्त्वाचे आहेत ते विषय काय केले की त्यामध्ये ज्यादा गुणासाठी ठेवले आहेत. उदाहरणार्थ द्या झालं तर राज्यघटनाविषयी PSI मुख्य परीक्षेला 100 प्रश्नापैकी फक्त त्या ठिकाणी 7 ते 8 मार्काला ठेवला आहे त्या ठिकाणी. कारण का राज्यघटना PSI पदासाठी जे कायदे म्हणून एक टॉपिक आहे की वेगवेगळ्या पद्धतीचे आपण कायदे निर्माण करतो नागरिकांसाठी अधिकार देण्यासाठी त्या कायद्यांना वेटेज जास्त दिले, त्यामुळं 7 ते 8 मार्काला या ठिकाणी PSI परीक्षेला काय केलं की महत्त्व दिले. पण STI परीक्षेला पण तेवढंच दिलं, कारण STI परीक्षा जर बघितली विक्री कर निरीक्षक तर हा कर विषयक असणारा विभाग आहे, त्यामुळं राज्यघटनेचा जास्त प्रमाणात इथे उपयोग होऊ शकत नाही. इथे झाला तर इकॉनॉमीचा उपयोग होऊ शकतो, त्यामुळे इकॉनॉमीसला ह्या ठिकाणी 40 ते 45 मार्काचे वेटेज दिले. तसंच पद्धतीने बघितलं तर ASO पद आहे. आता ASO पद हे मंत्रालयामध्ये असतं, म्हणजे कक्ष अधिकारी यांच्या खालोखाल पद म्हणजे कोणतं असेल तर ASO आहे. त्याला पूर्वी असिस्टंट असं म्हटलं जातं, सहायक, पण त्याचं नाव नंतर काय झालं आयोगानं बदललं. तर ह्या पदाचं काम कसं असतं की संपूर्ण जे काय मंत्रालय आहे ते मंत्रालय एका विशिष्ट कायद्यानं जोडलेलं असतं, त्यामुळे ह्या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांना कायद्यांचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्या पदासाठी राज्यघटनेविषयाची वेटेज वाढलेली आहे, त्या ठिकाणी तुम्हाला 40 ते 45 मार्काला वेटेज दिले. त्यामुळं तुम्हाला जर ह्या परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्हाला राज्यघटनाविषयाची परिपूर्ण माहिती, सखोल ज्ञान आणि तयारी चांगली केली तर ह्या ठिकाणी तुम्हाला 10 पैकी किमान 8 ते 9 मार्क मिळू शकतात, किंवा काही विद्यार्थ्यांची चांगली तयारी असेल तर 10 पैकी 10 मार्कसुद्धा मिळू शकतात, नाही असं नाही. त्यामुळं ह्या दोन्ही परीक्षेचा विचार केला तर आता आपल्याला असं जाणवते की राज्यसेवा मुख्य परीक्षेच्याच तयारीतून ह्या विषयांची तयारी होऊ शकते. आताच बातमी म्हणजे कळाली की लोकसेवा आयोगानं कंबाईन परीक्षा जी आहे मुख्य परीक्षा ती ऑनलाईन पद्धतीने घ्यायचं ठरवलेलं आहे. कारण साहजिकच ते योग्यच आहे, कारण का जर समजा पूर्वपरीक्षेला एकाच 15 रेशो ठेवला तर मुख्य परीक्षेला पदाच्या किमान 7 ते 7 हजार विद्यार्थी असतात. मग 7 ते 7 हजार विद्यार्थ्यांची जर समजा ऑनलाईन परीक्षा घेतली तर वेळ वाचू शकतो आणि त्या ठिकाणी अचूकता येऊ शकते. जसं बँकिंग सिलेक्शन कमिशन जे आहे ते जसं परीक्षा घेतं IBPS किंवा ऑनलाईन परीक्षा असतात इतर डिपार्टमेंटच्या, तशा धर्तीवरतीच ते काय केले की आता आपण निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना अचूक पद्धतीने होऊ शकेल. आणि त्यासाठी ऑनलाईन परीक्षेची पण तयारी या माध्यमातून होऊ शकते, फक्त विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करणं गरजेचं आहे. आता हा झाला राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा. आता त्याच्यामध्ये एक सरळ सेवा भरती असते राज्य लोकसेवा आयोगामध्ये. जवळपास आपले महाराष्ट्र राज्य लोकसेवा कमीत कमी 36 प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेत, ज्याच्यामध्ये किमान पदवी ज्या विद्यार्थ्यांची ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातल्या परीक्षा वेगळ्या असतात आणि कंबाईन परीक्षा असतात की ज्याला इतर क्षेत्राची पण पदवी लागू होऊ शकते
अशा सुद्धा स्पर्धा परीक्षा तुम्हाला देता येतात. मग त्यामध्ये सरळ सेवा भरतीमध्ये महिला व बालविकास असेल, त्याच्यानंतर धर्मादाय आयुक्तालय असेल, सहकार परीक्षा सहकार खात्यातली परीक्षा असेल किंवा कृषी खात्यातली परीक्षा असतील, यासुद्धा परीक्षेचा पॅटर्न हा वेगळा आहे. कारण ह्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये 25 मार्काला जनरल स्टडीज नावाचा घटक आहे की ज्याच्यामध्ये 8 ते 9 विषय घेतले जातात. आता त्याच्यामध्ये राज्यघटना विषयाला किमान 4 ते 5 मार्काला वेटेज दिले जाते, पण ही 4 ते 5 मार्कसुद्धा फार महत्त्वाचे असतात. कारण का 25 प्रश्न जर तुमचे बरोबर आले तर सरळ सेवा भरतीला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसल्यामुळं तुम्हाला गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान मिळतात. पण राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा असेल किंवा कंबाईन परीक्षा असेल, इथं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचा विचार करून प्रश्नांचं स्वरूप समजून घेऊन तो प्रश्न जशा पद्धतीने तुम्ही सोडवाल तेवढे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळं सरळ सेवा भरतीला ह्या प्रश्नांचे वेटेज कमी दिलेलं आहे, पण तरीसुद्धा या माध्यमातून राज्यघटना विषय कमी समजून चालणार नाही. इथंसुद्धा तुम्हाला पैकीपैकी मार्क मिळू शकतात. आता जिल्हा निवड मंडळाच्या वतीने सुद्धा परीक्षा घेतल्या जातात. उदाहरणार्थ तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, किंवा जिल्हा मंडळाच्या आधिपत्याखाली जे काही डिपार्टमेंट येतात त्या डिपार्टमेंटच्या परीक्षा असतील, तर त्या अशा परीक्षेला सुद्धा काय केलं जातं की अशाच माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात की 25 मार्काला जनरल स्टडीज, त्याच्यामध्ये सुद्धा 3 ते 4 मार्काला राज्यसेवा राज्यघटना या विषयाला वेटेज दिले जातात. त्यामुळे ह्या विषयाचं महत्त्व कमी समजून चालणार नाही. तर विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने तयारी केली तर विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळू शकतात. आता प्रश्न निर्माण होतो की नेमकं वाचायचं काय, हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता आयोगानंतर कोणत्या पुस्तकाची डिक्लेरेशन केलेलं नाही किंवा त्यांनी प्रसिद्धी दिलेली नाही, फक्त त्यांनी सांगितलेलं आहे 5वी ते 12वीपर्यंतचा जे बेसिक अभ्यासक्रम आहे त्याच्या धर्तीवरती हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनं पहिल्यांदा तयारी करत असताना 5वी ते 10वीची किंवा 12वीची पुस्तकं या ठिकाणी वाचणं फार गरजेचं आहे. आता माझ्या मते तर 12वीचे राजशास्त्र पुस्तक अतिशय चांगलं आहे की ज्या पुस्तकामध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट फार चांगल्या पद्धतीने काय केले आहेत की समजून सांगितले आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. तरीसुद्धा बाजारामध्ये असणारे काही पुस्तकं आहेत ते बऱ्याच लेखकांनी पुस्तकं काढलेत आणि त्या लेखकांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून इतर स्टडी मटेरियलचा वापर करून किंवा इतर साहित्याचा वापर करून पुस्तक दर्जेदार केलेत, तर ती दर्जेदार पुस्तकं प्रत्येक विषयाला तुम्हाला केवळ 5-6 पुस्तकं आहेत. पण विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे कोणतीही 2 पुस्तकं प्रिपेर करा की ज्या 2 पुस्तकाच्या आधारे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचं धांदल काय होते की बाजारामध्ये नवीन कुठल्या लेखकानं पुस्तक प्रकाशित केलं की लगेच विद्यार्थी काय करतो जुनं पुस्तक बाजूला ठेवतो आणि जुनं पुस्तक बाजूला ठेवलं की ते नवीन पुस्तकाच्या पाठीमा लागायच्या त्या पुस्तकात वाचण्यात वेळ घालवायचा. पण असं न करता तुमची बेसिक तयारी जर झाली असेल या विषयाची तर नवीन फक्त संक्रमण स्वीकारण्यासाठी केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारनं जे कायद्यात काय बदल केले असतील किंवा नवीन काय कायदे निर्माण केले असतील ते फक्त तुम्हाला चालू घडामोडीच्या अनुषंगाने काय करायला पाहिजे अभ्यासायला पाहिजे. त्यासाठी बाजारामध्ये तुम्हाला चालू घडामोडी पुस्तक मिळतात, त्याच्यासोबत तुमचं जर चांगलं पेपर वाचन असेल दररोजच्या दररोज तर तुम्हाला चालू घडामोडीची तयारी आपोआपच होऊ शकते. पण पेपर वाचण्याची आवड पाहिजे, कारण का बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं असं होतं की पेपर वाचत असताना नेमकं कोणतं वाचायचं हे कळत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं काय होतं की दिशाभूल झाल्यासारखी होती. त्यासाठी अग्रलेख वाचणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे रविवारचे जे प्रत्येक पेपरचे पुरवणे असतात त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्हाला राज्यघटनेसंदर्भात काय केलं असतं की लेख आले असतात की तज्ज्ञ पत्रकार असतील, राजकीय लोक असतील, अशा लोकांनी त्या ठिकाणी काय केलं असतं की आपलं मनोगत व्यक्त केलं असतात किंवा आपल्या माध्यमातून लेख दिले असतात. तर त्या माध्यमातून काय करायचं की तयारी करायची, त्याचा वापर तुम्हाला स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो. आता पेपर सेट करणारे जे आयोगाचे प्राध्यापक असतात ते तज्ज्ञच असतात, कारण का त्यांनी जे पुस्तक रेफरन्स केले असतात त्या पुस्तकातल्या रेफरन्सनुसार काय करतात ते प्रश्न विचारतात. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या प्रश्नाचं उत्तर वेगळं असतं आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर वेगळं असतं, मग त्यासाठी बेसिक पुस्तकांचा जास्त वापर करणं फार गरजेचं आहे. कारण का आयोगाचे प्राध्यापक हे पेपर शेड करत असताना बेसिक पुस्तकांचाच वापर करतात, ते वेगळ्या पुस्तकाचा कुठलाही वापर करू शकत नाहीत. त्यामुळं पहिली 5वी ते 10वीची पुस्तकं आणि 12वीचं राजशास्त्र पुस्तक हे जर यूज केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि ह्या विषयासंदर्भात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. धन्यवाद.